चला मुलांनो, चला मुलींनो, 10 मिनिटे आनापान साधनेचा अभ्यास करूया. आरामात बसा, सुखपूर्वक बसा, कंबर, पाठ, मान सरळ ठेवा, डोळे बंद ठेवा. ध्यानाच्या वेळी नेहमी डोळे बंद राहायला हवेत. डोळे उघडलेत तर मन भटकेल, तर डोळे बंदच ठेवा. तोंड पण बंद ठेवा. श्वास तोंडाने घ्यायचा नाही, नाकानेच घ्यायचा आहे. तर सारे लक्ष नाकाच्या दरवाजांवर केंद्रित करून जाणत राहा. श्वास आत येत आहे तर आत येत आहे, श्वास बाहेर जात आहे तर बाहेर जात आहे, हेच जाणायचं आहे. बस याला जाणत राहा. सतत जाणत राहा, खूप लक्षपूर्वक जाणत राहा. हा श्वास आला, हा श्वास गेला, हा श्वास आला, हा श्वास गेला. श्वासाश्वासावर मन टिकवून ठेवा. मन भटकलं तर त्याला परत श्वासावर घेऊन या. भटकूनच देऊ नका. पण भटकलं तर त्याला परत श्वासावर आणा. मनाला नाकाच्या दरवाजांवर टिकवून ठेवा, घट्टपणे टिकवून ठेवा, एका पहारेकऱ्याप्रमाणे, एका द्वारपालाप्रमाणे. खूप जागरूक, खूप सावधान, एक पण श्वास नकळत आत येता कामा नये. एक पण श्वास नकळत बाहेर जाता कामा नये. एका एका श्वासावर पहारा ठेवा. प्रत्येक श्वासावर पहारा असू द्या. खूप जागरूक, खूप जागरूक, खूप सावधान, सावधान.
आपल्या श्वासाप्रती सावधान, श्वासाच्या येण्या जाण्याप्रती सावधान। मंगल मैत्री करण्यासाठी आपण थोडा वेळ मंगल मैत्रीचा अभ्यास करूया। मंगल मैत्री का अभ्यास तो अब मेरे पीछे पीछे बोल। मेरा मंगल, मेरा मंगल, मेरा मंगल हो रे। तेरा मंगल, तेरा मंगल हो रे। सबका मंगल, सबका मंगल, सबका मंगल हुए।